नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी, विषय भूगोल, सराव प्रश्न पत्रिका क्रमांक 2, ते पण उत्तरांसह आणि त्या प्रश्न पत्रिकेची पीडीएफ पण देत आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या विषयाचा पेपर कसा सोडवायचा, पाठानुसार गुणविभागणी, वेळेचे नियोजन, तसेच याच पद्धतीचा व्हिडिओ इतिहास राज्यशास्त्र या विषयाचं लाइव सेशन आम्ही घेतले होते, यांच्या पण लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत, त्या अवश्य पहा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण प्राप्त। चला तर प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा। गुण 4। सांबा नृत्य प्रकारासाठी डॅश हा देश प्रसिद्ध कोणता आहे? किती सुंदर उत्तर दिलात, ब्राझील। भारताला सुमारे डॅश किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे, किती किलोमीटरची आहे? 7500। 3, वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा हा जगातील एकमेव देश आहे, कोणता आहे? भारत। 4, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश व्यवसायांवर अवलंबून आहे, कोणत्या व्यवसायावर आहे? तृतीयक। चला प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा। गुण 4। भारतातील घटक राज्य, वेगळा घटक कोणता आहे? सियारा। 2, भारतीय पर्वतरांगा, याच्यातील वेगळा घटक, किती व्यवस्थित ओळखलात, अजस्त्र कडा। पुढचा प्रश्न, ब्राझील मधील वन्य प्राणी, वेगळा घटक बारशिंगा। 4, विरळ लोकसंख्या असलेले राज्य, वेगळा घटक कोणता आहे? मग उत्तर प्रदेश। प्रश्न तिसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहायचं। अमेझॉन नदी खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते, विधान कसा आहे? चूक। ब्राझील मध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, विधान कसा आहे? चूक। क्षेत्र भेटीला जाताना नकाशाची आवश्यकता नसते, विधान कसा आहे? चूक। 4, पॅराना नदी ही अमेझॉन नदीची उपनदी आहे, विधान चूक। भारतापेक्षा ब्राझील मध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे, विधान कसा आहे? बरोबर। प्रश्न 4, तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा राखड्यात पुढील घटक दाखवा, नावे द्या आणि चिन्हांची सूची। हे 6 घटक आपल्याला नकाशात दाखवायचे। विद्यार्थी मित्रांनो, आपण लाइव्ह सेशन मध्ये पाहिलं होतं की सगळ्यात महत्त्वाचं काय असते, ते म्हणजे सूची असते, त्या सूचीनुसारच आपल्याला या पद्धतीने हा नकाशा तयार। विषुववृत्त, विषुववृत्ताचं तेच सिम्बॉल, एक क्रमांक, आणि या ठिकाणी आपण लिहू शकतो विषुववृत्त। 2 नंबर सोनेरी तांबरीन, बघा या ठिकाणी। 3, अजस्त्र कडा, बघा या ठिकाणी अजस्त्र कडा। 4, मेराजो बेट, बघा स्टार नदा। 5, अक्रे, या ठिकाणी। आणि 6, ब्राझील मधील दगडी कोळसा उत्पादक प्रदेश, हा दगडी कोळसा उत्पादक प्रदेश 6 क्रमांक, आणि या ठिकाणी आपण ते लिहू शकतो। 4, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे 4 गुणांचा। स्थान विस्ताराचा एक सुंदर नकाशा, भारताच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम दिशेने कोणते वृत्त गेले आहे? पहा, मध्यातून म्हणतंय, कोणता आहे? कर्कवृत्त। आपण पूर्ण विधान लिहायचं,
भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? दक्षिण उत्तर लांबी किती आहे? 3200 किलोमीटर. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? 82 अंश 30 मिनिट पूर्व रेखावृत्तावर. चौथ, भारताच्या अति दक्षिण टोकाचे नाव काय? हे भारताचं अति दक्षिण टोक, त्याचं नाव आहे इंदिरा पॉइंट. पाच, भारताला कोणत्या देशाची सीमारेषा जास्त लागून आहे? आपण कन्फ्यूज कुठं होतो? पाकिस्तानमध्ये आणि नेपाळमध्ये. पण याचं उत्तर काय आहे? तर ते आहे बांगलादेश. पाच, भौगोलिक कारणे लिहायचे, दोनच लिहायचे, गुण सहा. एक, अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. एक, अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. दोन, या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी अमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जल प्रदूषण होते. तीन, गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जल प्रदूषण होते. त्यामुळे अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त. दो, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. उत्तर, एक, हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. दोन, अति थंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. तीन, उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागतो. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते. तीन, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. उत्तर, ब्राझीलचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 5वा क्रमांक लागतो. म्हणजे साधारणपणे 85,15,770 चौरस किलोमीटर. या उलट भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. म्हणजे 32,87,263 चौरस किलोमीटर. दोन, ब्राझीलची लोकसंख्या 2010 जनगणनेनुसार सुमारे 19 कोटी आहे. 5वा क्रमांक. या उलट भारताची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार सुमारे 121 कोटी. म्हणजे दुसरा क्रमांक. म्हणजेच भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत कशी आहे? जास्त आहे. चार, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. एक, जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे. त्याचप्रमाणे जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते. दोन, आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात केली जाते. तीन, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा वापर केला असता कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
सहावा अ बघा. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याचा आपण लाइव्ह सेशन मध्ये व्यवस्थित माहिती घेतली. ब्राझील मधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणारा तक्ता, हे वर्ष आणि ही त्याची टक्केवारी. एक सरळ आलेख काढून देत आहोत. या साइडला टक्केवारी दिली आहे, य अक्षावर 1 सेंटीमीटरला 10% नागरी लोकसंख्या दिली आहे आणि खालच्या साइडला वर्ष दिली आहे आणि याप्रमाणे हा आलेख. आता याचे प्रश्न पाहू. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? पहा इथं लक्षात येईल, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 2000, 2000 ते 2010, म्हणजे किती वर्षाचं अंतर आहे? 10 वर्ष. कोणत्या दशकात नागरीकरण वेगाने झाले आहे? साधारणपणे 1960 ते 1970. 2000 ते 2010 या दशकात शहरी लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली? 3.1%. विद्यार्थी मित्रांनो, आलेखकांनी आणि प्रश्नांची उत्तरे द्यायला अवघड जात असेल तर याला अथवामध्ये आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा एक प्रश्न 6 गुणांचा असतो. दिलाय वय आणि लिंग मनोरा भारत 2016. प्रश्न वरील आलेखाचे शीर्षक काय आहे? वय आणि लिंग मनोरा भारत 2016. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात? सर्वाधिक लोकसंख्या 10 ते 14 या वयोगटात. य अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर किती आहे? हे आहे य अक्ष. वर्गांतर किती आहे? 4 वर्ष. 60 पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री पुरुष यापैकी कोणाचे प्रमाण जास्त आहे? स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. 55 ते 59 या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे? हे आहे 2%. शेवटचा, कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसत? 10 ते 14 या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसत. शेवटचा प्रश्न घेऊया, 7वा. सविस्तर उत्तरे लिहायचे, गुण आहेत. कृषी क्षेत्र भेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा. 1. तुमचे संपूर्ण नाव काय आहे? 2. तुम्हाला शेती व्यवसायाचा किती वर्षाचा अनुभव आहे? 3. तुम्ही शेतीत कोणकोणती पिके घेता? 4. तुम्ही हंगामानुसार घेत असलेल्या पिकांची माहिती सांगा. 5. तुम्ही मशागत करण्यासाठी कोणकोणती साधने वापरता? 6. तुम्ही खतांचा वापर करता का? खते वापरत असाल तर ती कोणत्या प्रकारची आहेत? 7. तुमच्या शेतीला पाणी कशाद्वारे दिले जाते? 8. तुम्ही जलसिंचन पद्धतीचा वापर करता का? 9. तुम्ही कोणत्या प्रकारची बियाणे वापरता? 10. तुम्हाला शेतीमधून मिळणारे वार्षिक उत्पन्न किती आहे? 11. तुम्ही शेतीला जोडून कोणकोणते व्यवसाय करता? आणि 12. तुम्हाला शेती करत असताना कोणकोणत्या समस्या येतात या पद्धती. 2. ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? 1. वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे, त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे. 2. दोन्ही देशातील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे. 3. वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. 4. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी
व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 3. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांग. 1. हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान आणि मान्सून म्हणजे पर्जन्य निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. 2. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते, त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात. 4. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. 5. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात, त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अति थंड वाऱ्यांपासून बचाव होतो. 6. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे ही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. 7. नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. 8. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित पाहून घ्या. मी पूर्वीच सांगितल्यासारखं भूगोल या विषयाचा पेपर कसा सोडवायचा आणि इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर कसा सोडवायचा यांचे सुंदर लाईव्ह सेशन घेतले होते, पूर्ण पहा, म्हणजे आपल्याला या दोन्ही पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. तसेच इतिहास भूगोलचे सराव पेपर, जलसुरक्षा, प्रत्येक विषयाचे अंतर्गत मूल्यमापन, शारीरिक शिक्षण, नकाशा वही, हे सर्व त्यांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला. फक्त एवढी नम्र विनंती, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक केला नसाल तर असं सुंदर लाईक करा. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. आपल्या सर्वांचे धन्यवाद.